Presenting Goa's biggest family restaurant and bar. A well-defined ambiance that suits every age. Serving authentic Goan and multi cuisine. A perfect place to celebrate every remarkable moment. Your all-time hunger satisfied here. Casa Bosle, above Cafe Bosle, near National Theatre, Panaji, Goa. नमस्कार, पोया प्रुडंट खबरो. प्रवीण साठे आणि विजय पै खोत पावले पणजे बीजेपीच्या ऑफिसात. गोविंद गावडे परिकारा वांगडा बीजेपी प्रयोगा गावडे समर्थन दिवपाची शक्यता आहे. रमेश तवडकर बंड करपाक सज्ज. काणकोणा सगळ्या 56 बुथांच्या पदाधिकाऱ्यांनी दिला पक्ष आणि पदांचा राजीनामो. रमेश म्हणता वेचणूक लढयतलोच, मयाय बंडाचे वारे. पणजे जीएसएमचा केतन भाटीकार नवा उमेदवार. सुकेरकरांच्या मार्गदर्शनानुस पणजे चलतलो प्रचार. काँग्रेसीची महायुती जावपाची शक्यता उणी. सीट एडजस्टमेंटाच्यो हालचाली. दोन कडे फ्रेंडली फाईट. बाकीकडे एकामेका आड उमेदवार ना. एनसीपी वेटिंग लिस्टार. मोपाच्या विषयाचेर आम आदमी पार्टीचे दाखयली पळय. उत्तर गोयच्या उमेदवारांचा मोपाक तेको. सीएम कॅन्डिडेट दाबोळेच्या विकासाचेर करता भाषण. मोपाचेर ओगी. गोयभर 37 उमेदवार घालपी भाजपा खातीर दिल्लीच्यान सीएम हाडपाची गडकरीची भाषा. म्हळ्यार 37 जणांचेर बीजेपीकूच ना विश्वास. मोगोचो बीजेपीचेर तोमणो. आणि कोच झिकोची एफसी गोवाक गुड बाय. फुडल्या आयएसएलात जावपी बदला खातीर झिको एफसी गोवा बरोबर राहूंक शकना. प्रवीण साठे आणि विजय पै खोताक बीजेपीचे तिकीट निश्चित झाल्यात जमा. झाटी आणि खोत शेनवारा सकाळी बीजेपीचे उमेदवारी फॉर्म भरपाक पणजे बीजेपीच्या ऑफिसात पावले. उमेदवारीची अधिकृत घोषणा जातकच ते फॉर्म भरतले. प्रियोळा गोविंद गावडेक अपक्ष म्हणून तेको दिवपाचे भाजपान जवळजवळ निश्चित केला. शेनवारा गोविंद बीजेपीच्या ऑफिसात पावलो. भाजपान वेळी मतदारसंघात उमेदवार घालपाची तयारी केल्या. उमेदवारी वेल्यान वादग्रस्त थारिल्ल्या मय आणि काणकोण मतदारसंघाचे उमेदवार थारिल्ल्यात जमा. फक्त अधिकृत घोषणा झाली ना. मया प्रवीण झाटिया आणि काणकोणा विजय पै खोताक तिकेट मिळू येता. दोन्ही फुडारी शेनवारा सकाळी बीजेपी ऑफिसात आयले. बसके उपरांत प्रवीण झाटिये प्रुडंट मिडियाकडे उलयलो. तो म्हणटा शेठ फॅमिली कडेन ताचे संबंध बरे असतात, तांचो तेको मेळटलो. आय बीन वर्किंग फॉर अ लाँग टाईम आणि पीपल आर देअर अँड आय वुड वॉन्ट टू असोसिएट विथ अ गुड पार्टी. ओके, पण सर ज्या कॅन्डिडेट डिफीट केले त्याचा आज तुम्ही सीट घेता, त्याचं तिकीट घेता, सो ही विल गोइंग टू सपोर्ट यू. आय थिंक ही विल. आय थिंक ही विल. आय थिंक आय विल. आय हॅव आमचे लक्षात घेता. आम्ही पर्सनली आय हॅव नेवर, आमच्या फॅमिलीन सुद्धा वी हॅव नेवर हॅड एनी काइंड ऑफ एनिमॉसिटीज विथ एनीबडी. कोणाकडेच आमचे वाईट पण ना. सो आय डोंट थिंक कोणी आमचे वाईट धरतले असे म्हाका तरी दिसतं. सर तुम्ही किती वर्ष झाले बीजेपीचे मेंबर आहात? आता क्वाईट सम टाइम. हा मंगळारा बघ. काणकोणा रमेश तवडकर आणि विजय पै खोतामधी रेस. थंय विजयाक तिकेट मिळू येता. रमेशाक तिकेट दिल्ली त्यांना आपण पक्षा वांगडा राविल्लो. आता ताणे आपल्याक समर्थन दिवचे म्हणून विजय प्रुडंटाकडे उलयलो. सिग्नल आम्ही देऊ पयता. हा वता कॉन्स्टिट्युएंसी वता उलयता लोकांकडे. पण तुमका रमेश तवडकर किती म्हाका काय आयडिया ना. हा भायर सरले त्रास सरचे न्ही ताणे अशें म्हजें म्हणणें. कित्याक बीजेपी न्ही पार्टी म्हाका ज्या
सगळं पार्टी जेन्ना तो आसा आनी पार्टींतल्यान भायर सरप न्ही, आमी सरले ना, पार्टी बरोबर राविल्ले न्ही, डेफिनेट तुमकां खबर आसतलें न्ही, हांव आसा आजुनूय पार्टीक, डेफिनेटली रावपा जाय न्ही, रावप हें कर्तव्य तांचे. आय डोंट नो, पार्टी पयली टिकेट डिक्लेर करूं मागीर सगळे कॉमेंट पास करता. प्रियोळात बीजेपी आपलो उमेदवार घालचो ना, थंय अपक्ष गोविंद गावडेक तेको. बीजेपीचे समर्थन घेतलो पूण तांचे तिकेटी शिवाय तो लढटलो. हांवें हेजे पयलूच म्हाका तुमी सपोर्ट एक्सटेंड करचो अशें म्हणून मागिल्लें आशिल्लें. ल्हान शॉर्ट शेस फॅनाच्या बैठके भितर एक कन्सिडर जातलो असो हांव एक होपफूल आसा. आय एम व्हेरी पॉझिटीव्ह. लेट अस सी. तुमकां आप पार्टीन सपोर्ट डिक्लेर केला दिसता, तुमकां कितें कम्युनिकेशन येयलां? डायरेक्टली आमी तुमच्याच थ्रू पळयलां आनी तें आयल्लें म्हजे कडेन. आय हॅव कन्सिडर दॅट सपोर्ट. पळय हांव इंडिपेंडंट आसा, इंडिपेंडंट आसलो म्हणटा म्हाका सगळ्या पक्षांनी कोणी जर सपोर्ट जर केलो डेफिनेटली आय हॅव टू एक्सेप्ट. नो पॉलिटिशन वील से. आनी काँग्रेसूय तुमकांच सपोर्ट करपाक सोदता? मोस्ट वेलकम, मोस्ट वेलकम. तुमकां एकामेका विरुद्ध लढपी सगळेच पार्टी हें सगळें म्हज्या कामांतल्यान सिद्ध जाता. हें सगळें एक प्रियोळ मतदारसंघांतलो एक विकास जावचो अशें सगळ्या पार्टीक दिसता आनी म्हणूनच हो एक तोडगो हातूंतल्यान आयिल्लो आसा अशें म्हाका तरी दिसता. सर, बीजेपीन तिकेट ऑफर बीन केल्ली? तिकेट ऑफर केल्ली आशिल्ली, बट म्हजे काही हांवें पयलूच फॉर्म फॉर्मार राविल्लो आशिल्लो की बाबा हांव सो आतां बीजेपी कितें म्हणटा? नो, आय हॅव बीजेपी कितें म्हणटा तें म्हाका कांय खबर ना, बट आय एम व्हेरी क्वायट पॉझिटीव दॅट दे आर गोईंग टू सपोर्ट. बीजेपीच्या तिकेटाची कॉन्टेस्ट करीत जाल्यार तुमी जिकचे ना अशें दिसता तुमकां? तें हांव तुमकां कांय सांगपाक शकना, कारण म्हजी एक इमोशनलिटी आसा, सेन्सिटिविटी आसा आनी कार्यकर्त्यांचें एक वेगळें मत आसा. सो वेगळें मत म्हणल्यार सगळ्यांक दिसता, पूण त्या दृश्टिकोनांतल्यान थोडो एक डिले जालो फ्रॉम लायक दुसरे फाटी. पयली जाल्यार तुमी एक वेळ बीजेपीचे कँडिडेट? अजून पर्यंत हांव आज 4.5 वर्स तो काम केलं पयली, ते एज अन इंडिपेंडंट म्हणून हांव पळोवंक गेलो. हांव लोकांच्या दारान गेलो आसा, एकदा आनी दोनदा न्ही, हांव तिसरो राऊंड म्हागेलो आज चालू आसा. बीजेपीन मातशें पयली डिसायड करपाक घेतलेले हातीन जाल्यार तशें हे कांयच नाशिल्लें न्ही. म्हाका गॅरंटी आहा की फुडल्या सरकारान हे दोनूय बंधुराज हाडचे ना, एक बंधुराज तर गॅरंटेड हाडचो ना, कारण तो एसेंब्लीनूच पावचो ना. बीजेपीन फोंड्या सुनील देसायक तिकेट दिवपाचो विचार केला. हे वेंचणुकेक बीजेपी वेळीतय उमेदवार घालूंक शकता. विनय म्हणटा उरिल्ल्या उमेदवारांचे लिस्ट आयतारा जाहीर करतले. प्रवीण जाटये खंय वर्स जाले बीजेपीचो मेंबर आसा अशेंय तेंडुलकरान सांगले. ती फाल्यां डिक्लेरेशन. सर, प्रवीण जाटये नाही, दोन नांवां धाडल्या न्ही ऑलरेडी, त्या हितून फाल्यां फायनल करतले. प्रवीण जाटये तुमचे कितली वर्सां मेंबर आसा? फाटी केन्ना फाटी जाल न्ही, वर्सां पयली जाल्या. पूण तेका एवरी टायम तुमचो आमदारान बीजेपीन तेका हे केला न्ही, डिफीट केला एज अ इंडिपेंडंट आसतलो. सो ही वील कन्सिडर एज अ कॅन्डिडेट म्हणून. कशें आसा, हांव जेन्ना दोन फावटी उबो रावल्लो तेन्ना प्रेसिडेंट एमएलए हांवें डिफीट केल्लो, मागीर तेका बीजेपी आमी तिकेट दिली. तशें कांय ना. ब्युरो रिपोर्ट, प्रुडंट. शेनवारा मये आनी काणकोण बीजेपीत बंडाची पयली चिन्हां स्पश्ट दिसली. काणकोणा रमेश तवडकर म्हणटा निर्णय अनपेक्षीत, मात आपूण ही संद आपले नेतृत्व सिद्ध करपाक वापरतलो. सगळ्या 56 बुथांनी पक्ष आनी पदाचो राजिनामो दिला. आपल्याक लोकांचो तेको म्हणून रमेशाचो दावो. मये मतदारसंघातूय अनंत शेट हांच्यो कार्यकर्त्या कडेन बसका चल्ल्यात. शेवटपणे म्हाका तिकेट डिनाय करता अशा प्रकारचो चुकून हिंट नाशिल्लो, पण आता लक्षांत आयले त्यामुळे पक्षान किंवा पक्ष श्रेष्ठी नसना आपल्या पद्धतीने विचार केला. त्यामुळे हांव धरून होता, हांव तो विषय आसा तो नेगेटिव्ह धरना की हांव मुळात राजकीय कार्यकर्ता मानना, सामाजिक दृष्टिकोन विचार करणारा कार्यकर्ता. त्यामुळे हाचो हांव पॉझिटिव्ह घेता की म्हाका म्हजे की एक राजकीय सामाजिक नेतृत्व एक खऱ्या अर्थान प्रूव्ह करपाची एक संधी म्हाका मेळ्ळा अशें धरून वता. आनी त्यामुळे म्हज्या कार्यकर्त्याच्या बळाचेर, म्हज्या हिते चिंतकाच्या बळाचेर योग्य तो निर्णय फुडल्या 2 दिसांनी हांव घेतलो. लास्ट टायम आपले तुमचे सपोर्ट केल्ले, तुमी आपलो सपोर्ट करपाक जाय, पूण ती स्टेटमेंट तो ताणें ताचे भशेन विचार केल्ली न्ही.
सपोर्ट झाला की खंच असा खंयचोच राजकीय एखादो नेतो हाका की तो सहजासहजी अशें सरेंडर जावपाने समर्थन अशें जायना आणि ते फाटले पावट एक दिखावपणा जरी झालो जाल्यार हो दिखावपणा आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी सगळ्या काणकोणच्या जनतेक खबर असा त्यामुळे हांवें किती तातूंत खूप मोठे सांगपाचे गरज असा अशें म्हाका दिसना. काँग्रेसीचा युती वा महायुतीचा प्लान आता फाटी पडला. सीट ॲडजस्टमेंटाचा नवा फॉर्म्युला सध्या त्यांनी सोदून काढला. गोवा फॉरवर्ड आणि युनायटेड गोवन्स पार्टी वांगडा फक्त सीट ॲडजस्टमेंट करपाचे सध्या उलवणी पावल्यात. या प्लानात एनसीपी मत ना. वेळी आणि कुठ्ठाळी मतदारसंघात खंय फ्रेंडली फाईट. 16 जानेवारीक दिग्विजय सिंग गोव्यात येऊन सीट ॲडजस्टमेंटाचा फॉर्म्युला जाहीर करतलो असे काँग्रेसीचे फुडारी सांगतात. नॉमिनेशन फाईल करपाचे आणि 4 दिवस उरल्यात. मात काँग्रेसीचो महायुतीचो प्लान सध्या तरी सीट ॲडजस्टमेंटाचेर येऊन थारला. फाटल्या आठवडोभर चालू आशिल्ल्या घडामोडी उपरांत सध्या ही परिस्थिती असा. महायुती बदला सीट ॲडजस्टमेंट फॉर्म्युला थारला. गोवा फॉरवर्ड युनायटेड गोवन्साक घेऊन सीट ॲडजस्टमेंट जातले. सीट ॲडजस्टमेंट फॉर्म्युला सध्या तरी एनसीपी ना. गोवा फॉरवर्डाक वेळी जाल्यार युजीक कुठ्ठाळे जाय. वेळी आणि कुठ्ठाळे फ्रेंडली फाईट करपाचो काँग्रेसीचो विचार. गोवा फॉरवर्डाक म्हापसा ॲडिशनल मतदारसंघ दिवपाचेर एकमत झाला. सांताक्रूज टोनी फर्नांडिसाक काँग्रेस तिकेट मेळपाक शकता. दिग्विजय सिंग सोमाराक गोंयात पावता. युती काय सीट ॲडजस्टमेंट ताचेर मंगळार मेरेन चित्र स्पष्ट जातले. जे 1.5 वर्सां पयलीं 2 वर्सां पयलीं जे गठबंधन जे पेपरांतल्यान आयकूं येतालें गठबंधन महागठबंधन ताचेर उलोवणी एक्च्युली ह्या 8 दिसांक सुरू जाल्यात. कांय पक्षाचे लिडर्स दिल्ली आयल्ले. दिल्ली तांणी आमी एक काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधीन 3 मेंबर कमिटी केल्ली अंडर द लिडरशीप ऑफ वेणुगोपाल मुकुल वासनीक वेणुगोपाल आनी सुराज हेगडे. ह्या तिगां बरोबर आमचे गोंयचे इन्चार्ज जनसेक्रेटरी दिग्विजय सिंग आनी डॉक्टर चिल्ला कुमार ह्या 5 जाणां बरोबर तिनूय पक्षान बाचाबाच केली. तांचो जो प्रस्ताव जो आसा तो प्रस्ताव आमच्या पक्षांच्या मुखार दिल्लो आसा आनी तेजे नंतर तांची बाचाबाच आमच्या लिडरां भितर बरोबर सुरू जाल्ली आसा. एग्जॅक्टली अलायन्साचें रूप कशें आसतलें तें महागठबंधन आसतलें तें गठबंधन आसतलें काय तें आनी कसलें फॉर्मेट आसतलें हाचेर आजून फायनल निर्णय जाल्लो ना. हो निर्णय 16 तारखेक दिग्विजय सिंग गोंयांत येता आनी 17 तारखेक तो गठबंधनाचें गा महागठबंधनाचें गाय कशें स्वरूप आसतलें हें स्वरूप फक्त तुमचे कडेन पयलीं तो उलयतलो आनी कोणा कडेन उलोवचे परस पयलीं. सो 17 तारखेक तो दिग्विजय सिंग आमचो जनरलसेक्रेटरी गोंयां येवन तुमचे कडेन तो उलोवणी करतलो. आमचो उद्देश एकूच आसा काँग्रेस पक्षाचो की जंय फोर्सीस जे फोर्सीस आमकां बीजेपीचे विरुद्ध गोंयच्यान बीजेपीक धांवळपाची गरज आसा त्या खातीर काँग्रेस पक्ष सगळे तरेन प्रयत्न करतलो ज्या फोर्सीसांक एकठांय हाडपाक. पूण हें करता आसतना काँग्रेस आपली जी मूल्यां आसात आमकां डॅस्परेट सारके जावन आमकां सत्ता जायच हेजे कडेन आमी कॉम्प्रोमायज करपाना. काँग्रेसीचो मुख्यमंत्री चड आमदार तेको दितात तोच जातलो. भाजपा भशेन काँग्रेसय आपल्या मुख्यमंत्री पदाचो उमेदवार घोशीत करची ना. आमी तयारी केल्ली आसा मुख्यमंत्र्याक मांद्रे उडोवपाची आनी मांद्रेचो ब्लॉक सारको ठामपणे रावल्लो आसा मुख्यमंत्र्याचे आमी. पूण हातूंत आमकां बीजेपीचे बीन सपोर्ट मेळटा मुख्यमंत्र्याक तेज्या मतदारसंघांत उडोवपाक. आमचो जो मुख्यमंत्री आसतलो आमची जी पार्टी आसते CLP ते CLP जे मेजोरिटी आसतलो जेजे कडेन मायज मतां आसतली तो आमचो CM जालो. विच एवर अवर कँडिडेट ऑर द MLA वेदर इट्स यंग ओल्ड वॉट एवर इट इज बिकॉज वी आर बाउंड बाय द डेमोक्रेसी विच एवर कँडिडेट वील हॅव मेजोरिटी ऑफ MLA सपोर्ट ही वील बी द चीफ मिनिस्टर ऑफ गोवा. युतीचेर काँग्रेसीची वाटचाल पळयल्यार युती वा सीट ॲडजस्टमेंटाचेर निर्णय झाल्या उपरांत नॉमिनेशन फायल करपाक उमेदवाराक बुधवार हो 1 दीस उरतलो. ब्युरो रिपोर्ट प्रुडंट.
घेऊया एक ब्रेक.